जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील वनिता विद्यालयात रक्षाबंधन संपन्न। नवापूर येथील मार्च शिक्षण संस्था संचालित वनिता विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळेत संस्थेचे मानद सचिव अनिल पाटील यांच्या कल्पक विचारातून नभूतो अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला। विद्यालयाच्या शिक्षकांनी नगरसेवक तथा विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे, पंचायत समिती सदस्य राजेश गावित आणि सामाजिक कार्यकर्ता वतन अग्रवाल यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्यात। सामाजिक कार्य करीत असताना सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपत भावा बहिणीच्या पवित्र नात्याला बळकटी देण्याचे उद्दात कार्य प्रस्तुत कार्यक्रमातून संपन्न झाले। याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ एल के पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे, बीबी कापडणे, अतुल वसावे, भटू जाधव आणि समस्त शिक्षिका भगिनी उपस्थित होत्या। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज नवापूर स्थित मार्च शिक्षण संस्था संचालित वनिता विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळेमध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीनं न भूतो अशा प्रकारचं वर्णन करता येईल असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला। नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेता माननीय श्री नरेंद्रभाऊ नगराळे, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य राजेशभाऊ गावित आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री वतनजी अग्रवाल या भाऊंनी वनिता विद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीनं राख्या बांधून घेतल्यात आणि हा रक्षाबंधनाचा सण त्या पद्धतीनं साजरा केलेला आहे। सुरुवातीला शिक्षकांनी आपल्या त्या भावांना तिलक करून त्यांचं औक्षण केलं आणि मग त्यांच्या हातावर राख्या बांधल्या आहेत। अशा पद्धतीनं नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वनिता विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून त्यांच्याशी बहिणीचं नातं मानून, बहिणीचं नातं त्यांच्या सोबत निर्माण करून हे रक्षाबंधनाचा पवित्र सण जो आहे तो साजरा केलेला आहे।